लॉकडाऊन काळातील घरगुती वीज भी बिले माफ करावी या मागणीसाठी स्वाभिमानीच्या वतीने उद्या एकोणीस मार्चला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल तातडीनं माफ करावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या एकोणीस मार्चला पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुलावर चक्का जाम करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले। पुढे बोलताना म्हणाले की आम्ही गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करा अशी मागणी करतोय मात्र राज्य सरकार झोपेचा सोंग घेत आहे कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे मंत्र्यांचे बंगले सजवायला त्यांच्याकडे पैसे आहेत मात्र सर्वसामान्यांची वीज बिलात सवलत द्यायला पैसे नाहीत लॉकडाऊनची भीती करून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा राज्यभर तीव्र पडसाद उमटतील असा इशाराही शेट्टी यांनी दिलाय लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलं माफ करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या सात आठ महिन्यापासून सातत्यानं आंदोलन करते महावितरण कंपनीनं गेल्या वर्षभरामध्ये ना बिलाचं वाटप केलं ना बिलाची बिलाच वसुली केली आणि त्यामुळं आज एक वर्षाची थकबाकी साचलेली आहे सरकारनं सुरुवातीला लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची भूमिका घेतली पण आता अचानक घुमजाव करून सर्वसामान्य लोकांचे वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू केलेला आहे मार्च अखेरमध्ये लोकांच्याकडं पैसा नाही सामान्य माणसाचे हाल होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दोन दिवसात तीन दिवसात एक वर्षाचं दहा हजार पंधरा हजार विजेचं बिल भरा असा तगादा लावला जातो आहे सामान्य माणसानं करायचं काय आणि म्हणून याच मागणीसाठी येत्या एकोणीस तारखेला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सकाळी अकरा वाजता रस्ता रोको करायचं ठरवलेलं आहे पंजिंगा पुलावर मोठ्या संख्येनं आपल्याला यायचं आहे मागण्या आपल्या दोनच आहेत एक लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा आणि उर्वरित वीज बिलाला मुदत द्या हप्ते द्या आणि सक्तीचं वीज कनेक्शन तोडणं बंद करा याच मागणीसाठी आपल्याला प्रचंड असं प्रदर्शन करून सरकारला नमवायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन होणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या आंदोलनामध्ये मी स्वतः असणार आहे तुम्ही मोठ्या संख्येनं या धन्यवाद